गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये तर मग चला जाणून घेऊयात कसं राहू शकतं आजचं मार्केट मित्रांनो त्याआधी आपण जाणून घेऊयात की शुक्रवार काय झालेलं आहे तर शुक्रवारी यू एस मार्केट जे आहे तर ते डाऊन होतं परंतु आता यू एस मार्केटचे जे फ्युचर्स आहेत तर ते हायर ट्रेड करत आहेत आणि जर आपण एशियन मार्केट्स पाहिले तर ॲज युजल ते सगळे जवळपास ग्रीनमध्ये आहेत अगदी थोडे सोडले तर म्हणजेच काय तर ग्लोबल क्यूज आज अगदी व्यवस्थित आहेत आता राहिला डोमेस्टिक क्यूजचा प्रश्न तर डोमेस्टिकमध्ये जर आपण पाहिलं तर जी अनसर्टन्टी होती की इलेक्शन्स कधी होतील तर त्या डेट्स आता अनाऊन्स झालेल्या आहेत म्हणजे ती अनसर्टन्टीसुद्धा आता संपलेली आहे म्हणजेच काय तर मार्केटला असं मेजर डाऊन साईडला किंवा अपसाईडला घेऊन जाणारा कुठलाही क्ल्यू सध्या तरी नाही आहे परंतु माझ्या मते मार्केट मात्र पॉझिटिव्ह राहू शकतं आणि आज मार्केट ट्रेंडिंग होऊ शकतं हे लक्षात ठेवा आता असं का होऊ शकतं याच्यामागं नक्की कारणं काय आहेत तर जर आपण पाहिलं तर जेव्हा म्हणजे इथनॉमॉकची हिस्ट्री जर पाहिली तर जेव्हा रेट कट्स होणार असतात जे की आता मे बी जूनमध्ये होतील असं सा सांगितलं जात आहे तर जेव्हा रेट कट्स होत असतात तर त्याच्या आधी जे यू एस मार्केट आहे ते ऑलमोस्ट फ्लॅट असतं आणि त्यानंतर जेव्हा रेट कट घडतात त्यानंतर मार्केट एकदम शूटअप होतं वरच्या साईडला आणि त्यानंतर मग तुम्हाला फार चांगल्या पद्धतीची रॅली त्याच्यामध्ये पाहायला मिळते तर अशा पद्धतीनं हिस्ट्री राहिलेली आहे आणि त्यामुळेच आपल्याकडेही सेम सिनॅरिओ जो आहे तर तो कॅरी फॉरवर्ड होतो आपल्याकडे इलेक्शनच्या वेळेस मार्केट थोडंसं दबलेलं राहतं प्रेशरमध्ये राहतं आणि इलेक्शन झाल्यानंतर जे मार्केटला फॅक्टरीनं आहे की जे एक्सपेक्टेड आहे तसं जर घडलं तर मार्केट फार लवकर रिॲक्ट करत नाही कारण ऑलरेडी त्यानं ते ती गोष्ट फॅक्टरीन केलेली असते त्यामुळे परंतु जर त्याच्या विरुद्ध निकाल आला तर मग मात्र मार्केट फार जोरदार खाली पडू शकतं परंतु तसं दे होण्याचे कुठलेही चान्सेस सध्या तरी दिसत नाही आहेत कारण सगळ्या गोष्टी बी जे पीच्या फेवरमध्ये आहेत त्यामुळे आता जर आपण पाहिलं तर इंडियन मार्केटमध्ये आज काय होऊ शकतं टेक्निकली तर टेक्निकली जर पाहिलं तर आज गिफ्ट निफ्टी थोडंसं कन्फ्यूज आहे गिफ्ट निफ्टी असं इंडिकेट करतं आहे की एक पन्नास साठ पॉईंट मार्केट लोअर ओपन होत आहे गॅप डाऊन परंतु मला तसं वाटत नाही की गिफ्ट निफ्टी एवढं करेक्ट इंडिकेशन आज देत असेल कारण गिफ्ट निफ्टीच कन्फ्यूज वाटते आता जर आपण ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने पाहिलं तर एकवीस हजार नऊशे वीस जोपर्यंत खाली ब्रेक करत नाही तोपर्यंत मार्केट डाऊन साईडला जाण्याचे चान्सेस फार कमी आहेत कारण मार्केट ऑलरेडी सपोर्ट आहे आणि अपसाईडला जर पाहिलं तर साधारण बावीस हजार पाचशेपर्यंतची रेंज आहे म्हणजेच मार्केटकडे वर जाण्यासाठी भरपूर स्कोप आहे की जिथे त्याचा ॲक्च्युअल रेजिस्टन्स आहे एक पाचशे सहाशे पॉईंटचं जरी आपण पकडलं तरी भरपूर रॅली झाली ती असं आपण म्हणू शकतो आता जर स्टॉक स्पेसिफिक जर पाहायचं झालं तर टाटा स्टीलमध्ये तुम्ही पाहू शकता की काहीतरी मुवमेंट येऊ शकतं अपसाईडला त्याचं कारण असं की एकोणीस तारखेला त्यांनी एक डायरेक्टर बोर्डाची मिटिंग अरेंज केलेली आहे की ज्याच्यामध्ये ते फंड रेजिंगचा विषय मांडणार आहेत मग ते फंड रेजिंग कशासाठी करणार आहेत किती फंड रेज होणार आहे काय होणार आहे याची जेव्हा क्लिअर कट बातम्या बाहेर येतील तेव्हा तुम्ही पाहू शकता की टाटा स्टीलमध्ये एक चांगली रॅली आपल्याला जोरदार पाहायला मिळू शकते आता राहिला प्रश्न आपल्या आजच्या मार्केटचा तर त्याबद्दलही आपण जाणून घेतलं आहे कारण बँक निफ्टी जर आपण पाहिलं स्पेशली तर बँक निफ्टी गेले सहा आठवडे सतत पडते सतत रेडमध्ये क्लोजिंग आहे त्यामुळे आता त्याच्यामध्ये एक रिव्हर्सल येण्याचे चान्सेस आहेत हे मात्र लक्षात असू द्या म्हणजेच आता मार्केट आयदर स्टेबल होईल किंवा वरच्या बाजूला जाईल कारण मार्केट शॉर्ट टर्ममध्ये ओव्हरसोल्ड झोनमध्ये आलेलं आहे तर मग मित्रांनो आय होप आता इलेक्शनचा फिवर चढायला लागेल मार्केटमध्ये पाहूयात काय होते ते येणाऱ्या दिवसांमध्ये तर मित्रांनो भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद